नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, ही कथा माझ्या मित्राने मला सांगितलेली, तर चला मग कथा त्याच्याच तोंडातून ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे आणि मी आत्ता सध्या साधारणतः 38 वर्षाचा. मी चांगलाच एवढा काही मनावासा देखणार होतो, पण मी स्वतःची शरीरसृष्टी अशी काही ठेवली होती की मला बघून सगळे नुसत्या बघतच बसायच्या. अर्थात मी अजून लग्नच केलं नव्हतं, कारण की माझी गरीब परिस्थिती होती आणि पाहुणे रावळे पण एवढे कोणी आमच्या जवळचे नव्हते. त्यामुळे मुली वगैरे पाहणं हे तर दूरची गोष्ट आहे, आणि त्यावेळेस काळ उलटून गेल्यावर कोणी मुली पण देत नसायचं. झालं असं, आमच्या गावात शिवंता काकू होत्या आणि त्या खूपच श्रीमंत होत्या. त्यांच्याकडेच मी कामाला लागलो, अर्थात मी तिथेच वाढलो होतो. त्यांच्या शेतात वगैरे कष्ट करून माझं असं शरीर काही तणकट दगडासारखं झालं होतं की नुसतं पिळदार. मला आपलं म्हणणारं असं कोणीच नव्हतं. मग मी त्यांच्याकडेच राहायला लागलो. त्या पण एकट्याच होत्या आणि खूप सारी संपत्ती त्यांच्या नावावरती होती. मी कधी विचारलं नाही त्यांना कोणत्या गोष्टीसाठी, पण त्या नेहमीच मला सणासुदीला नेहमीच कपडे वगैरे देत असायची. झालं असं, एक दिवशी त्या दिवशी कोणी नव्हतं वस्तीवर, अर्थात वाड्यावर, आणि मीच होतो. घरातली जाळी वगैरे त्या काढत होत्या आणि मी म्हटलं काय झालं आज सगळी स्वच्छता करता येते, तर त्या म्हटल्या अरे माझ्या मुंबईवरून असलेल्या मावस बहिणी येणार आहेत सुट्टींसाठी, त्यामुळे घर स्वच्छ करते. मी म्हटलं मी असताना तुम्हाला काय जरूरत आहे, थांबा मी करतो, आणि मी त्यांची मदत करू लागलो. घरातली सगळ्या जाळे काढत असताना माझं अंग सगळं धुरळ्याने माखलं होतं आणि त्यांनी ते पाहिलं. माझं झाल्यानंतर त्यांनी जेवणासाठी मला बोलवलं, पण त्या म्हटल्या चल मोटरवर, आधी नळावरनं स्वच्छ होऊन येतोपर्यंत मी तुला जेवण वाढते. मी माझा असलेला तो मळलेला टॉवेल तिथे ठेवला होता, पण त्यांनी घरातून नवा कोरा असलेला टॉवेल मला आणून दिला. त्यांना खरंच माझी खूपच अशी दया येत होती. मग मी तिथे होतो, मी लगेच आंघोळ केली आणि त्या मला पाहतच बसल्या. त्यांच्यासमोर मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं होतं, नाहीतर मी माझ्या असलेल्या त्या गावाच्या बाहेरच्या झोपडीमध्येच राहायचो. आज पहिल्यांदा त्यांच्यासमोर आंघोळ केली होती. त्या मला बघून चकितच झाल्या. मी इतका देखणा त्यांना दिसत होतो का त्यांच्या नजरेत मनात काही वेगळंच भलतंच माझ्याविषयी आलं होतं, हे तर मला काही समजलंच नाही. माझे मी कपडे बदलले गेले तर त्या खिडकीतून पाहतच होत्या. कदाचित माझी जेवणासाठीच वाट पाहत असतील असं मला वाटलं. आणि मग मी लगेच जाऊन तिथे ताटावरती बसलो. माझे कपडे वाळत टाकले होते, मी फक्त असलेला टॉवेल गुंडाळला होता. मी समोर यायला लाजत होतो, कारण की माझ्या अंगावर बनेल पण नव्हता. तर त्या मला म्हटल्या अरे लाजतोच काय, बनेल नाही म्हणून हे तसंच, मला काही लाजायची जरूरत नाही. त्या दिसायला खरंच देखणे होत्या, जेमतेम माझ्या वयाच्याच असतील. आणि मी त्यांच्यासमोर बसलो, त्यांनी मला जेवण वगैरे वाढलं, आम्ही दोघांनी सोबतच जेवण पोटभर केलं. त्यांना मी असं करत असताना त्या माझ्याकडेच टकलान पाहत होत्या, पण माझं असलेलं तोंड काही वर होत नव्हतं. मी लाजलं होतो, त्यांनी मला चांगलंच निहाळलं. तर त्या स्वतःहूनच मला म्हटल्या तुला एक गोष्ट बोलू का. मी म्हटलं हां, तुला कोणती पण वाई कशी नाही म्हणेल रे, तू एवढा देखणं आहेस तर. मी म्हणाल तसं काही नाही हो, तसं तर मी स्वतःहून माझं मन तुझ्यावरच आलं असं त्या मला म्हटल्या. मी चकित झालो, मला काही नाही समजल्यागत मी केलं. तर त्या म्हटल्या हो, माझं खूपच मन झालं आहे तुझ्यासोबत करायची, जेवण झालं आणि आम्ही पान खात बसलो असताना त्यांनी मला त्यांच्या खोलीमध्ये नेलं. त्यांच्या खोलीमध्ये शक्यतो कोणी जात नसायचं, तर तिथेच मला नेलं. त्यांनी त्यांचा हात माझ्या असलेल्या छातीवर रगडायला सुरुवात केली. माझं पिळदार शरीर हातानेच त्यांनी असलेलं गोंजरून कडक केलं. मला त्यांनी आडवं केलं आणि जिथे घावेल तिथे त्यांचे ते असलेले हात फिरवू लागले. आता माझ्यात काही पारा थांबणार नव्हता, मी पण चांगलाच तापलो. मी पण त्यांना तिथेच आडवं केलं आणि बरोबर बसून दिलं. कचाकच माझ्या दणक्याने त्या शहारल्या आणि त्यांना खूपच आनंद भेटला. पहिल्यांदाच त्यांना असा कोणतरी वेगळाच आनंद दिल्यामुळे त्या पण खुश झाल्या. तेव्हापासून शेवंता काकूला मी रोजच असं करायचो, तर कशी वाटली.